हडपसर पोलिसांनी केले मोस्ट वॉन्टेड अटक. हडपसर पोलिसांकडून पुणे शहर पुणे ग्रामीण पिंपरी चिंचवड परिसरात धुमाकूळ घालून घरफोडी चोरी मोस्ट वॉन्टेड आरोपीस अटक. अटकेतील आरोपीकडून 6,10,000 रुपयांचे सोन्याचे दागिने व एक दुचाकी तसेच एक चारचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अटक मुदतीत त्यांच्याकडून केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी चौघांनी मिळून हडपसर मांजरी गोंदेनगर सातववाडी ससाने नगर व बीटी कवडे रोड घोरपडी गाव या परिसरामध्ये घरपडी चोरी व वाहन चोरी केल्याचं उघडकीस आले. अटक आरोपींकडून हडपसर पोलीस स्टेशनकडील घरफोडी चोरी एकूण 7 गुन्हे व मुंडवा पोलीस स्टेशनकडील 1 गुन्हा तसंच मुंडवा पोलीस स्टेशनकडील 2 वाहन चोरीचा व चिंचवड पोलीस स्टेशनकडील 1 गुन्हा उघडकीस आणून त्यांच्याकडून 5,10,000 रुपये किमतीचे 110 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व यमहा कंपनीची गाडी असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी माननीय सुनील फुलारी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे व माननीय सुहास बावचे पोलीस उपायुक्त परिमंडल 5 पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय कल्याणराव विदाते सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या सूचनानुसार सहपोलीस निरीक्षक संजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक हिमालय जोशी सहपोलीस फौजदार युसुफ पठाण पोलीस हवालदार रमेश साबळे राजेश नवले प्रताप गायकवाड यांनी केलेली ही कामगिरी आहे. प्रतिनिधी सिकंदर शेख सह एव्हीपी माझा बारामती.